पुढची बातमी आपण पाहूया. बातमी बारसू संदर्भातलीच आहे. बारसूमध्ये आंदोलन होत आहे आणि याच आंदोलनाविषयी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत, अंबादास दानवे आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले या तिघांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ती आपण पाहूया. माननीय एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री जे स्वतःला गोरगरिबांचे कैवारी समजतात, ते सध्या आपल्या 3 दिवस सुट्टीवर गेले आहेत. त्यांच्या निवासस्थानी हेलिकॉप्टरने त्यांच्या घराजवळ हेलिकॉप्टर आहे, त्यांनी तेच हेलिकॉप्टर घेऊन बारसूला जावं. आणि ते जे आंदोलक बसले आहेत 72 तासापासून, त्यांची अवस्था काय आहे, पोलिसांनी कशा बंदुका रोखल्या, धमक्या देत आहेत, हे समजून घ्यावं. देवेंद्र फडणवीस यांच्या हृदयामध्ये थोडी जरी मानवतेची ज्योत असेल तर त्यांनी जावं आणि पाहावं काय अवस्था आहे. एकतर शासनाची प्रचंड प्रमाणात दडपशाही चालू आहे. एखादा प्रकल्प जर जनभावना त्या बाजूने नसेल तर ती जनतेची दडपशाही करता येत नाही. कारण शेवटी प्रकल्प होत असतात जनतेच्या हितासाठी, आणि ती जनता जर विरोधात असेल तर मात्र जनतेच्या भावनांचा विचार या ठिकाणी होण्याची आवश्यकता आहे. सरकार सारासार जनभावना दडपून टाकण्याचं काम करते. हे सरकार असं का वागते आहे हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे, आणि म्हणून सरकारने याच्यात तातडीनं मध्यस्थी करावी. दोन्ही लोकांना सोबत घेऊन त्या ठिकाणातला मार्ग काढला पाहिजे. आम्ही प्रकल्पाच्या विरोधात काँग्रेस नाही, पण कोकणातल्या पर्यावरणाचं ऱ्हास होत असेल, त्या स्थानिक लोकांचा विरोध असेल, तर ह्याही गोष्टी तपासल्या पाहिजेत. नाहीतर यांच्या बगलबच्च्यांनी त्या ठिकाणी जमिनी घेतल्यात म्हणून आम्हाला तिथंच करायचं आहे. अशा पद्धतीचं पाप सरकार करत असेल तर कदापि काँग्रेस हे मान्य करणार नाही. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.